नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्यातील जे आरोपी पकडले गेले त्यांच्या माध्यमातून या हल्ल्याचे सूत्रधार नितेश राणे असल्याचे पुढे आले आहे। तसेच नितेश राणे यांचा जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। त्यांचा लेखी निकाल आज लागेल असे वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केले आहे। त्याचप्रमाणे माजी आमदार राजन तेली यांनी एक वक्तव्य केले होते। उपमुख्यमंत्री इथे येऊन गेल्यानंतर या अटकसूत्राच्या सगळ्या घडामोडी झाल्या। त्यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, 4 वर्षापूर्वी नितेश राणेच्या गुंडांनी राजन तेलीच्या मुलाला रेल्वेखाली फेकण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा त्यांना विसर पडला आहे। त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देत नाही। तर विनायक राऊत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी हे वक्तव्य केले। ज्यांच्यावर आरोप दाखल झालेले ते देखील आता नॉट रिचेबल लागतात, तर तुम्ही काय सांगाल? आहे ते संतोष परब यांच्यावर जो खुनी हल्ला झाला, त्या खुनी हल्ल्याचे जे आरोपी पकडले गेलेले आहेत, आरोपींच्या माध्यमातून हे खुनी हल्ल्याचे सूत्रधार म्हणून नितेश राणे यांचं नाव पुढे येते आणि त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे। परंतु मागच्या 4 दिवसापासून ते फरार आहेत, परंतु न्यायालयाच्या मध्ये सुद्धा जे काही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला त्याचा निर्णय आज होईल। पाहूया, नक्कीच पोलीस योग्य ती कारवाई करतायत, आमचा पोलिसांवर विश्वास आहे। साहेब, सकाळी राजन तेलींनी असं एक स्टेटमेंट केलं आहे की परवा उपमुख्यमंत्री सिंधुदुर्गात आले होते, ते येऊन गेल्यानंतर या सगळ्या घडामोडी घडतात, तर त्या प्रकरणाकडे आपण कसे पाहता? हे राजन तेलींच्या ह्या वक्तव्याकडे आम्हाला काही लक्ष देण्याची गरज नाही, कारण स्वतः राजन तेलींनाही माहिती आहे की 4 वर्षापूर्वी राजन तेलीच्याच मुलाला ह्याच नितेश राणेंच्या गुंडांनी दादरच्या रेल्वे स्टेशनवर फेकण्याचा प्रयत्न केला होता ट्रेन खाली, आणि तशा पद्धतीने राजन तेलीने त्या कपटकारस्थाना मागे नितेश राणेचा हात आहे असा आरोप केला होता। त्यामुळे राजन तेलीने आता एक त्यांचं दुर्भाग्य आहे की त्यांना ते हेल्पलेस झालेले, त्यामुळे बोलण्याशिवाय त्यांना पर्याय नाही, पण सच्चाई त्यांची वेगळीच असेल। आणि आता जे वांगणकर हे जे गायब झाले तसे पोस्टर्स लागलेत आणि ते पण आपले शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत कणकवलीचे, त्यांचे ते भाऊ आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? वांगणकरना सुद्धा 4 दिवसापासून बेपत्ता झालेले आहेत, त्यांच्या बंधूने पोलीस ठाण्यात तक्रार केलेली आहे, त्याचा सुद्धा तपास घ्यावा अशी विनंती आम्ही केलेली आहे।